दिवसा या भागामध्ये मी एम के धुमाळ. मराठी इंडस्ट्रीमध्ये मला एक सांगा की नाना पाटेकरजी आहेत, त्यानंतर मकरंद अनासपुरे आहेत, अनेक नामवंत कलाकार याच्यामध्ये, मोहन जोशी असेल, यतीन कारेकर असेल, नागेश भोसले असेल, किती जणांचे नाम, अनेक असे कलाकार आहेत की जे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांची कुणी जागा घेत नाही, त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये ते परफेक्ट आहेत. ते का नाही होत प्रोड्युसर? हा एक पार्ट. दुसरी गोष्ट, या मराठी इंडस्ट्रीला सुधारायचा किंवा आणखीन चांगलं करण्याचा का नादात पडत नाही प्रोड्युसरनं ध्यानात ठेवा. त्यांनी त्यांचे पैसे सोशल कामात लावलेत, अनेक गोष्टीत लावलेत, पण ते चुकून म्हणत नाही तुम्ही प्रोड्युसर व्हा. म्हणतात का ते? नाही म्हणत. मग थिएटर मिळण्यासाठी रासाहेब प्रयत्न करतायत की या प्रोड्युसरांना थिएटर मिळाले पाहिजे, पण त्याच्यासाठी ठोस पावले आणणार असं काही सरकारचं वचन आहे का? अजिबात नाही. मग आय टू बिकम प्रोड्युसर हे थोडस बारीक अभ्यास करण्याजोगं आहे. ज्या माणसांना कळकळ आहे, समाजाची कळकळ आहे, नाना पाटेकर तर अति महान व्यक्ती आहे मराठी इंडस्ट्रीतली, ती का नाही म्हणतो की तुम्ही पिक्चर काढा आणि 100 कोटी मिळाले की 90 कोटी रुपये जे आहे ना मराठवाड्याला देऊन टाकू आणि एक पाईपलाईन करू आणि मस्त आहे की लोकांना पाणी देऊ शेतामध्ये, असं का म्हणत नाही हो? या इंडस्ट्रीत जर पैसा जर असता तर साहजिकच गोष्ट आहे ही बारीक जरा थोडस जरा ऐका माझं, कारण त्यांना ही शाश्वती आहे की मराठी प्रोड्युसर, मराठी इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री किती बेभरोशाची, जशी शेतकरी आत्महत्या करतो बेभरोशाच्या पावसामुळे. नुसतं पावसामुळे नाही तर त्याच्या असणाऱ्या मालाला सुद्धा विक्री नाही. मग विक्री नाही म्हणजे काय? मग लोक खायचं खात नाही का? त्याचं धान्य खातात, त्याची भाजीपाला खातात, सगळ्या गोष्टी खातात, पण तो उपाशी का? त्यांच्या मुलींचे लग्न लावायला मोठी मंडळी पुढे येतात, एवढी त्याच्यावर दयनीय अवस्था. असं का होतं हे बारीक विचार करा, कारण त्याच्यावर जे लोक बसलेले आहेत दलाल, यांनी कधी विचार केला का? कधीच विचार केला नसतो. म्हणून इथं फक्त राजकीय स्वरूपामध्ये एक तर फायदा घेण्यासाठी चाललेलं ते भाग असेल किंवा अजून काही गोष्टी असू शकतात, याच्या पाठीमागे कारण असू शकतात, मग ते बदलण्याचं सगळं गणित जे आहे त्याच्याकडे नक्कीच आहे, पण ते बदलत का नाही? बर एक बदलाय गेला तर दुसरा करून देत नसेल, मग ह्या वादामध्ये ते त्यांचं आयुष्य घालत नाही, वादात आयुष्य घालायचं नाही, कारण मनुष्याचा जन्म एकदाच आहे. हे आता कन्सेप्ट क्लिअर झाले. आता प्रश्न येतो की आता तुम्हाला जर चित्रपट हा व्यवसाय करायचा आहे अशा हेतून, उदात्त हेतू तुम्ही जर ठेवलाच, तर मग आता एक ठरू शकता की तुमचं स्वतःचे जे मराठी प्रोड्युसरांनी एक कुठंतरी एकत्र येणं गरजेचं आहे, स्वतःचा चॅनल असणं गरजेचं आहे, स्वतःचे थिएटर असणं गरजेचं आहे, त्याच्यावर उत्तम प्रकारे ती कंपनी काढून ती चालवणं गरजेचं आहे, पण आजही तुमचे सहकारी तत्व चाललेले साखर कारखाने त्याच्यावर राजकारण पण नाही चालले. बर एखादी जर सरकारी स्कीम तयार झाली, एखादी कंपनी तयार झाली आणि ती प्रायव्हेटायझेशन मध्ये चांगली उत्तम चालायला लागली, युनियन आली, परत त्यांचे हक्क आले, परत मोर्चे आले, लोकशाही, पुन्हा तीच पद्धत, आमच्या अन्याय झाला, तुमच्या अन्याय झाला. म्हणजेच ह्या देशामध्ये काम करताना काय पद्धतीनं तुम्ही काम करू शकता? म्हणून हा फार मोठा चिंतेचा विषय आपल्या देशात आहे. मग हे कवच तुम्ही कोण देणार आपल्याला? हेही मोठा अवघड प्रश्न आहे. आता साधा सुद्धा मला वाटतं जर चित्रपट ह्या व्यवसायात तुम्हाला जर तरीही पडायचे आय टू बिकम प्रोड्युसर, तर आता युट्यूब सारखं चॅनल आहे, सोशल मीडिया सारख्या गोष्टी आहेत, तुमचे छोटे छोटे कन्सेप्ट तयार करा, त्याच्यावर टाका, पण असे कितीतरी तुमचे चॅनल लोक पाहायला वेळ आहे त्यांना. मग मी ठरवलं माझा स्टुडिओ आहे, मी माझा चॅनल काढला. एखाद्यानं फक्त स्वतःच काहीतरी केलं तर ते स्वतःच युट्यूब चॅनल खुलीत आहे, नुसतं मोबाईलवर बोलत आहे आणि त्याचं युट्यूब चॅनल सुरू होतोय,
पब्लिकला वेळ कुठे हो, पण ते जसं ठरवलं की सगळ्या मराठी प्रोड्युसरांनी एकत्र आलं आणि स्वतःचा चॅनल जर उत्तम काढला आणि तोही वेबसिरीज मधला काढला किंवा युट्यूब मधला काढला, सोशल मीडिया मधला काढला आणि उत्तम कलाकार घेऊन जर वेबसिरीज सारख्या जर केल्या, तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटरकडे जायची गरज आहे का? अजिबात गरज नाही. तिथं चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळायला लागले. अमेझॉन, नेटफ्लिक्स अशा अनेक गोष्टी यायला लागल्यात की ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या घरी पैसे मिळू शकतात. आणि मग असे जण एकत्र येतील आणि मग त्यातून होणारा पैसा, त्यातून येणारा पैसा त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. याच्यातही नको ते लोक पुढे येतात आणि ती त्यांची मक्तदारी करून बसतात आणि आपण बसलोय माग. मराठी माणूस एवढा भारी विचार का करत नाही? कारण त्याला विचार करण्यापर्यंतचे जे खतपाणी असतं तेच देण्याचं कोणतंही साधन किंवा तेवढ्या विचाराचे लोक आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही. आता राहतो प्रश्न, अनेक जण आश्वासन देणारे लोक आहेत, अनेक जण आश्वासन देणारे लोक आहेत. हा, आता काही प्रश्न निघतात की बाबा अमक्यानं पैसे याचे बुडवले, तमक्यानं त्याचे पैसे बुडवले. पैसेच नसले तर बुडवणार देतो हे ध्यानात ठेवा. पण त्याला तो पिक्चर काढायचा, त्याला तर आधी बोललोय त्याला आग आहे आणि त्या आगीत करतं काहीतरी गोंधळ आणि मग ते चित्रपट महामंडळ जाईल, मग सगळ्यांचा प्रेशर आणून दबाव करून मग तो चित्रपट काढेल. पण मला काय वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रामाणिकपणे त्यानं डिक्लेअर करावं की एवढ्या पैशामध्येच एवढा मी सिनेमा काढू शकतो आणि त्याच्यातच ती कलाकृती उत्तम बनवावी आणि आपली चॅनलवर याच्या त्याच्यावर स्वतःचे जे युट्यूबचे त्याच्यावर करावी. जर थिएटरचा तुम्ही आज विचार करत असाल तर चुकूनही तुम्ही सिनेमे काढण्याच्या फंदात पडू नका. किंवा मोठमोठ्या समजा एक्सेल विजन म्हणजे झी सारखे, वायकॉम सारखे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ज्यांना पाठिंबा अभय आहे, अशा कंपन्यांबरोबर तुमचं टाईप होत असेल, अनेक जण इन्व्हेस्टर एकत्र येत असतील कि तुमचं नगण्य पैसे लागत असतील आणि मग तो चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा. हळूहळू तुम्ही एक चांगले व्यापारी बना आणि मग याच्यामध्ये साम्राज्य तुम्ही तुमचे हे करू शकता. राहतो प्रश्न, आजही इकॉनॉमिकल अडचणी आहे, मग त्यासाठी पैसा कुठंतरी गोळा करतोय. मी आधीच सांगितले त्याच्या पैसा नाही या धंद्यात पडू नये, निर्माता होऊ नये त्यानं. आणि मग राहतो प्रश्न काय आहे की तो चांगला आर्टिस्ट असेल तर त्यानं चांगलं आर्टिस्ट म्हणूनच काम करावं. चांगला टेक्निकल दिग्दर्शक किंवा डीओपी असेल तर त्यांचं काम करावं. पण मराठी माणसाची ती सवय जाणार नाही आणि ती घालवायची असेल आता मराठ्यांना किंवा मराठी प्रोड्युसरांना हरहर महादेव म्हणून कुठंतरी कुठल्या तरी मंदिरात जाऊन एका महादेवाच्या पिंडी पुढं काहीतरी तुम्हाला वचन घ्यावं लागेल आणि चांगल्या पाऊल पुढे टाकावं लागेल. आणि मला काय वाटतं की माझ्या ह्या सिनेमाची जी योद्धाची जी मला युद्ध करावं लागलं तसं तुमचं होऊ नये. आणि यासाठी हा मला वाटतं की हा भाग तरीही मी पुढं मी का पुन्हा प्रोड्युसर बनलो, कोणामुळं बनलो गेलो आणि कसं गणलं गेलो, शेवटी ते आलंच पुढे सिनेमे काढलेच आणि मग तरी माणूस का फसतो त्यातले पुढे शॉर्टकट मध्येच मी बोलत. पण पुढे मात्र एक गोष्ट घेऊन येणार आहे आणि ती म्हणजे मी एकटा नाही बोलणार की फिल्म मेकिंग कोर्स मध्ये की दिग्दर्शक कसा चुकीचा आहे, अशा पद्धतीनं डीओपी कसा चुकीचा आहे, त्याच्यानंतर निर्माता कशा पद्धतीनं त्याला प्रोडक्शन मॅनेजरला चुकीचे सल्ले देतो, अशा पद्धतीच्या उलटे गणितानं आम्ही काय करतो वेबसिरीज आणणार आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही जाणार आहे. पण हळूहळू तुम्ही ह्या प्रोड्युसरांना या गोष्टीकडे लक्ष द्या आणि हा माझा भाग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.